हाय फ्रेंड्स, दुर्गा उलन आर्ट एंड क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला खूप सुंदर षटकोनी आकाराची फ्लावर विणून दाखवणार आहे। हे फ्लावर विणायला फार सोपे आहे। व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्हाला माझी विणकाम व्हिडिओ आणि माझी मेहनत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसे दुर्गा उलन आर्ट एंड क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग आपण फ्लावर विणायला सुरुवात। स्टार्टिंगला एक मॅजिक रिंग घेऊया। बोटावरती असा दोन वेळेस धागा लपेटून घेऊया। हा दोन नंबरचा धागा असा क्रोशिया हुकमध्ये घेऊया। इथे आपली मॅजिक रिंग तयार झाली। आता आपण चार चेन घेऊया, एक दोन तीन चार। मॅजिक रिंगमध्ये एक डबल क्रोशेट घेऊया, चेनचा एक आणि हा एक। इथे दोन डबल क्रोशेट झाले। आता एक चेन घेऊया, परत एक डबल क्रोशेट घेऊया। आपल्याला इथे टोटल 12 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत आणि प्रत्येक डबल क्रोशेट नंतर एक चेन घ्यायची आहे। एक चेन घेऊया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा। एक चेन घेऊया, मॅजिक रिंगचा धागा असा उघडूया। 12 डबल क्रोशेट विणल्यानंतर एक चेन घेऊया आणि लास्टला आपण ह्या सुरुवातीच्या स्पेसमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन असे जॉईंट करूया। ह्या ठिकाणी एक स्लिप स्टिच घेऊया, जॉईंट करूया, धागा कट करूया। हा एक्स्ट्रा धागा आपण बॅक साईडला लपूया। हा मॅजिक रिंगचा धागा सुद्धा आपण इथे लपूया। एक्स्ट्रा धागा कट करूया। एक स्लिप नॉट घेऊया। हा धागा आपण ह्या एक चेनच्या स्पेसमध्ये जॉईंट करूया। दोन चेन घेऊया, सेम ह्याच ठिकाणी आपण डबल क्रोशेट घेऊया। दोन डबल क्रोशेट घ्यायचे आहेत। आपल्याला इथे डबल क्रोशेट कसे घ्यायचे आहेत ते पाहूया। आपल्याला इथे जॉईंट डबल क्रोशेट घ्यायचे आहेत। सुरुवातीला दोन काढूया, परत क्रोशिया हुकवरती धागा घेऊया, नंतर दोन काढूया आणि लास्टला हे तीन असे एक साथ काढूया। तीन चेन घेऊया, समोरच्या स्पेसमध्ये दोन डबल क्रोशेट घेऊया, सुरुवातीला दोन काढूया, परत क्रोशिया हुकवरती धागा घेऊया, नंतर दोन काढूया आणि हे लास्टला तीन असे एक साथ काढूया। आपल्याला अशा पद्धतीने डबल क्रोशेट घ्यायचे आहेत। परत तीन चेन घ्यायचे आहेत,
समोरच्या स्पेसमध्ये दोन डबल क्रोशेट घेऊया, एक दोन, तीन चेन, समोरच्या स्पेसमध्ये दोन डबल क्रोशेट घेऊया, लास्टलाही तीन असे एक साथ काढूया, तीन चेन घेऊया, सुरुवातीला दोन काढूया, नंतर दोन काढूया आणि लास्टलाही तीन असे एक साथ काढूया, तीन चेन घेऊया, समोरच्या स्पेसमध्ये दोन डबल क्रोशेट घेऊया, तीन चेन, समोरच्या स्पेसमध्ये दोन डबल क्रोशेट, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि आणखी सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, तीन चेन घेऊया, दोन डबल क्रोशेट घेऊया, तीन चेन, समोरच्या स्पेसमध्ये दोन डबल क्रोशेट, तीन चेन, पूर्ण राउंड आपल्याला असेच विणायचे आहे, लास्टला तीन असे काढूया, एक दोन तीन, तीन चेन घेतल्यानंतर लास्टच्या स्पेसमध्ये दोन डबल क्रोशेट घेऊया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा, बारा वेळेस आपण दोन डबल क्रोशेट घेतले आहेत आणि अशा तीन चेन घेतल्या आहेत, लास्टला तीन चेन घेऊया, सुरुवातीच्या डबल क्रोशेटच्या वरती ह्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन असे जॉईंट करूया, धागा कट करूया, हा धागा ह्या चेनमधून असं बॅक साईडला घेऊया, बॅक साईडला हा धागा असा लपूया, एक्स्ट्रा धागा कट करूया, एक स्लिप नॉट घेऊया, या तीन चेनच्या स्पेसमध्ये हा धागा जॉईंट करूया, हा धागा असा घेऊया, तीन चेन घेऊया, एक दोन तीन, सेम ह्या ठिकाणी आपल्याला दोन डबल क्रोशेट घ्यायचे आहे, एक दोन, चेनचा एक आणि हे दोन, टोटल आपले इथे तीन डबल क्रोशेट झाले, आता समोरच्या स्पेसमध्ये आपण तीन डबल क्रोशेट घेऊया, एक दोन तीन, तीन डबल क्रोशेट नंतर एक चेन घेऊया, सेम ह्याच ठिकाणी परत तीन डबल क्रोशेट घेऊया, टोटल आपले इथे सहा डबल क्रोशेट होतील,
समोरच्या स्पेसमध्ये 3 डबल क्रोशेट घेऊया. हा एक्स्ट्रा धागा आपण अगोदर कट करूया. एक डबल क्रोशेट विणून झाला आहे 2 3. समोरच्या स्पेसमध्ये 3 डबल क्रोशेट घेऊया. 1 2 3. एक चेन घेऊया. सेम याच ठिकाणी 3 डबल क्रोशेट घेऊया. 1 2 3. समोरच्या स्पेसमध्ये 3 डबल क्रोशेट घेऊया. आपल्याला एका स्पेसमध्ये 3 डबल क्रोशेट आणि एका स्पेसमध्ये 6 डबल क्रोशेट असे विणायचे आहे. समोरच्या स्पेसमध्ये 3 डबल क्रोशेट घेऊया. ए 2 3. एक चेन घेऊया. सेम याच ठिकाणी 3 डबल क्रोशेट घेऊया. 1 2 3. समोरच्या स्पेसमध्ये 3 डबल क्रोशेट घेऊ. 1 2 3. समोरच्या स्पेसमध्ये 3 डबल क्रोशेट घेऊ. 1 2 3. एक चेन घेऊ. परत ह्याच ठिकाणी 3 डबल क्रोशेट घेऊ. टोटल आपली इथे 6 डबल क्रोशेट होती. सेम असेच आपण इथपर्यंत विणूया. लास्टला आपल्याला ह्या सुरुवातीला आपण ह्याचे 3 चेन घेतले आहे. 1 2 3. यातील या तिसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन असे जॉईंट करायचे आहे. धागा कट करूया. हा धागा बॅक साईडला घेऊया. हा धागा असा लपूया. एक्स्ट्रा धागा कट करूया. वाव, सुपर ब्युटिफुल. पहा इथे आपले किती सुंदर असे षटकोनी आकाराचे फ्लावर विणून तयार झाले आहे. आपले हे फ्लावर खूपच सुंदर दिसत आहे. आपण या फ्लावरपासून सुंदर असे थालपोश बनवू शकता, डोर हँगिंग तोरण बनवू शकता, टेबल मॅट बनवू शकता. विणायला पण फार सोपे आहे आणि दिसायलाही खूप छान आहे. हे पहा, तुम्हाला हे षटकोनी आकाराचे फ्लावर आवडल्यास नक्की बनवा. व्हिडिओला लाईक शेअर करा. तसे दुर्गा उलन आर्ट अँड क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.